अफेअर्स विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 ऑक्टोबरचे बघा. आता प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याच्या हायकोर्टामध्ये 7 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 आहे महाराष्ट्र, 2 आहे गुजरात, 3 आहे राजस्थान, 4 आहे कर्नाटक. बघा, योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये हे 7 न्यायाधीश नियुक्त करण्याची आदेश दिलेले आहे. बघा, आता गुजरातबद्दल माहिती पाहिजे तर गुजरातचे जे राज्यपाल आहे ते कोण आहे? आचार्य देवव्रत. आणि CM कोण आहे? भूपेंद्रभाई पटेल. आणि कॅपिटल कोणती आहे? राजधानी गांधीनगर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड जिंकणारी आद्या अरविंद कोणत्या राज्याची आहे? बघा, याचा पर्याय क्रमांक 1 आहे आद्या अरविंद ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड. बघा, फोटोग्राफी क्षेत्रातील अवॉर्ड आहे. 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, बँगलोर, 3 मध्य प्रदेश. वरीलपैकी नाही. बघा, याचं योग्य उत्तर आहे बँगलोर. कर्नाटक राज्याची ही मुलगी आहे. बघा, वयवर्ष 7 वर्षाच्या या मुलीला हा अवॉर्ड मिळालेला आहे. बघा, तिने काय केलं होतं, तिची जी आई आहे, तिची आई तिच्या आजीच्या मांडीवर झोपलेला एक फोटो काढला होता मोबाईलमध्ये, आणि त्यासाठी तिला हा अवॉर्ड भेटलेला आहे. त्यामध्ये बघा, एक मेडल दिलं जातं आणि 1000 युरो दिले जाते. बघा, पुढे पिक्चरमध्ये आपण पाहू शकता. नुकतेच जोनास गहर स्टोर यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? बघा, जोनास गहर स्टोर यांनी 1 आहे नॉर्वे, 2 आहे स्वीडन, 3 आहे अमेरिका, 4 आहे चिली. बघा, याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वेच्या पंतप्रधान म्हणून जोनास गहर स्टोर यांनी शपथ घेतलेली. बघा, नॉर्वेची राजधानी जर विचारली तर राजधानी काय नॉर्वेची? ऑस्लो. आणि चलन कोणतं आहे? नॉर्वेन क्रॉन. हे लक्षात ठेवा तुम्ही. बघा, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड NSG 37वा स्थापना दिवस कधी साजरा झाला? पर्याय क्रमांक 1 आहे 11 ऑक्टोबर, 2 14 ऑक्टोबर, 3 15 ऑक्टोबर, 4 16 ऑक्टोबर. बघा, योग्य उत्तर आहे 16 ऑक्टोबरला याचा 37वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. बघा, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की NSGची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झाली? बघा, NSGची स्थापना ही 1984ला झाली, 16 ऑक्टोबर 1984. आणि तिथं जे मुख्यालय ते नवी दिल्ली येथे आहे. बघा, पुढील प्रश्न बघू, कोणत्या देशाच्या फुटबॉल टीमने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशिप 2021 जिंकलेली? बघा, कोणत्या देशाच्या फुटबॉल टीमने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे? बघा, ह्या वर्षीची. पर्याय क्रमांक 1 आहे नेपाळ, 2 भारत, 3 बांगलादेश, 4 चायना. बघा, याच्यामध्ये योग्य उत्तर आहे भारताने चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि भारताने नेपाळला 3-0 हरवलेलं आहे यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये रेड लाईट ऑन गाडी ऑफची योजनेची सुरुवात केलेली आहे? बघा, रेड लाईट ऑन गाडी ऑफ. बघा, लक्षात ठेवा ही योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात केली गेली आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 दिल्ली, 3 आंध्र प्रदेश, 4 महाराष्ट्र. बघा, याचं योग्य उत्तर आहे दिल्लीमध्ये योजना सुरू केलेली आहे. बघा, उद्देश याचा एक की ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. जसं सिग्नलला रेड लाईट पडेल तसंच गाडी ऑफ केली तर बघा, त्या गाडी बंद केली तर त्याच्यामुळं ट्रॅफिक आणि जर गाडी चालू असेल तर त्याच्यामुळं प्रदूषण होतं ते कमी करणे हा याचा उद्देश होता. दिल्ली सरकारने केलेली घोषणा ही बघा इमेजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. दिल्लीचे CM आहे अरविंद केजरीवाल यांनी हे सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, विश्व खाद्य दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? विश्व खाद्य दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 11 ऑक्टोबर, 2 14 ऑक्टोबर, 3 15 ऑक्टोबर, 4 16 ऑक्टोबर. बघा, विश्व खाद्य दिवस दरवर्षी 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात शराब संग्रहालय सुरू करण्यात आलेले आहे? बघा, शराब संग्रहालय सुरू केलेलं आहे. 1 आहे महाराष्ट्र, 2 आहे गुजरात, 3 आहे गोवा आणि 4 आहे आसाम. बघा, गोवा राज्यात शराब संग्रहालय सुरू करण्यात आले. तसं पण गोव्यामध्ये जास्त ह्या गोष्टींना हे केलं जातं कारण गोवा पर्यटनाच्या बाबतीत देशामध्ये एक ते चांगलं राज्य म्हणून देखील पाहिलं जातं गोव्याकडं. बघा, गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहे? प्रमोद सावंत. राज्यपाल कोण आहे? PS श्रीधरन पिलाई. राजधानी आहे पणजी. बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने जुलै 2021 एक राज्य एक राशन कार्ड योजना सुरू केलेली आहे? बघा, एक राज्य एक राशन कार्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. 1 आहे तेलंगणा,
दुसरा ओडिसा, तिसरा उत्तराखंड, चौथा महाराष्ट्र. बघा याचं योग्य उत्तर आहे ओडिसा राज्याने योजना सुरू केलेली आहे. ओडिसा राज्याबद्दल थोडी माहिती पाहू आपण. बघा इथं इमेजमध्ये आहे, बघा इथं इमेजमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत जुलै 2021 देशातील किती कुटुंबांचा समावेश केला जाणार आहे. बघा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील जुलै 2021 किती कुटुंबांचा समावेश केला आहे, सॉरी 5 करोड, 10 करोड, 15 करोड, 20 करोड. बघा याचं योग्य उत्तर आहे 10 करोड कुटुंबांचा समावेश केलेला आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये. बघा याच्याच करंट अफेअर होते. बघा मित्रांनो आवडले तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.